hace largamente आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात आणि सिंचनाच्या क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती ज्यांनी घडून आणली त्या आदरणीय नितीनजी गडकरी आमचे सहकारी पालकमंत्री राजकुमार बडोलेजी या मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार विजय रामदानेजी अनुभव पटले सोमाईताई देशपांडे कोमलभाऊ रामदाने गजनदारजी वैद्य ज्यांचा 75वा जन्मदिवस आपण साजरा केला ते भाऊभाऊ मलघाटे आशिष बोरेवार सुनील पदांदूरकर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्वच नेते मंडळी अधिकारी आणि माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आमच्या सगळ्यांकरता एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे की ज्या प्रकल्पांच्या संदर्भात 15-20 वर्ष केवळ आपण ऐकत होतो आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण करतोय आणि नितीनजी म्हणाले खरंय हे आपण का करू शकलो आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये गेले अनेक वर्ष सिंचनाचा एक मोठा बॅकलॉग आपण बघितला विरोधी पक्षात असताना खूप संघर्ष आम्ही केला तर विदर्भाच्या हिस्स्याचं कधी विदर्भाला मिळालंच नाही आणि आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या आशीर्वादानं केंद्रामध्ये आदरणीय गडकरी साहेबांना आणि महाराष्ट्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली तर संधी मिळाल्यानंतर पहिलं काम आम्ही जर काही केलं असेल तर विदर्भाच्या हिस्स्याचं जे ओंबाळून गेलं होतं ते विदर्भामध्ये आम्ही परत आणलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं विदर्भाला जेवढा निधी उपलब्ध करून दिला माझा दावा आहे गेल्या 50 वर्षात एवढा निधी कधीही विदर्भाच्या हिस्स्याला मिळाला नाही हा निधी आम्ही या ठिकाणी परत घेऊन येऊ शकतो आज आपल्या 10वा टप्पा येत असेल 99 आपण काम सुरू केलं तर कामाला गती कधी आली आपलं सरकार आल्यानंतर याला आपण निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातलं ते काम आज आपण या ठिकाणी पूर्ण केलंय आणि आज खऱ्या अर्थानं त्यातलं सिंचन देखील आपण करतो आणि आता 10वा टप्पा दोन याला देखील आपण मान्यता दिली आज त्याचंही भूमिपूजन केलंय काळजी करू नका या 10वा टप्पा दोन करता तुम्हाला जे 200 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आवश्यक आहे त्यातले 100 कोटी तर आत्ताच देतो आणि ते 100 कोटी तुम्ही खर्च करता करता मुलीने 100 कोटी देतो जेणेकरून या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता हे काम पूर्ण झाल्यानंतर 29,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि एकूण 3रा टप्पा पण आहे या 3रा टप्प्याचं काम ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्यातली 91,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येईल हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी कामं आज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे किंवा सुरू करतो याचं एकमेव कारण असं आहे की आपण सगळ्यांनी आपल्या हक्काच्या माणसांना या ठिकाणी देशात आणि महाराष्ट्रामध्ये संधी दिली आणि त्या माध्यमातून ही कामं या ठिकाणी होत आहेत खरं म्हणजे फार मोठी मालिका या ठिकाणी जर मी वाचायला लागलो तर सिंचनाच्या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण कामं केली आहे आज आपण बघितलं तर गोसेखुर्द सारखं आपलं धरण असेल की ज्या धरणाच्या संदर्भात केवळ नागपूर भंडारा किंवा आपला सगळा जो परिसर आहे चंद्रपूर आहे काही गोंदियाचा भाग सगळ्या भागामध्ये आपण मारुतीच्या शेपटी सारखी गोसेखुर्दची कथा ऐकत होतो वर्ष मागे वर्ष निघून जायचे परंतु त्याला कधीही आवश्यक तो निधी मिळत नव्हता आज आपण त्याला आवश्यक निधी दिल्यामुळे गेल्या वर्षी एकट्या गोसेखुर्द मधलं 50,000 हेक्टरचं सिंचन आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि पुढच्या वर्षीपर्यंत या गोसेखुर्दचं काम देखील आपण पूर्ण करतोय जेणेकरून आपले जे वर्षानुवर्ष रखडलेले जे प्रोजेक्ट आहेत त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत या सगळ्या टप्प्यांचे एकूण 17 रुपये गोसेखुर्दचा भाग आहे
मिळू शकला. खरं तर आपलं सरकार आल्यानंतर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण या ठिकाणी केली. मी विशेषतः नितीनजींचे आभार मानले. नितीनजींनी रस्त्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून दिला. आपण बघा, ज्यावेळेस आपलं सरकार केंद्रात आलं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी होती 5000 किलोमीटरची. म्हणजे 75 वर्षामध्ये आपण 5000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले होते. आणि गेल्या 5 वर्षामध्ये नितीनजींनी आपल्याला 20000 किलोमीटरचे ऍडिशनल राष्ट्रीय महामार्ग दिले. म्हणजे जे 65 वर्षात काम केलं त्याच्या 4 पट काम हे गेल्या 5 वर्षात आपण सुरू केलं. त्यातले 7000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचं काम आता पूर्ण व्हायला आलं आहे आणि उर्वरित काम हे वेगानं प्रगतीपथावर आहे. आज या महाराष्ट्रामध्ये आपण 20000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, 10000 किलोमीटरचे आपल्या पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून राज्य महामार्ग आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 30000 किलोमीटरचे गाव रस्ते असे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 50000 किलोमीटरचे रस्ते आपण करतो. आणि माझा दावा आहे, महाराष्ट्र सोडा देशातल्या कुठल्याही राज्यानं 5 वर्षामध्ये 50000 किलोमीटरचे रस्ते आजपर्यंत केले नाही. हे काम आज महाराष्ट्रात होत आहे. गोंदिया जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, या ठिकाणी देखील प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 700-800 किलोमीटरचे मार्ग आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. आणि त्यातलं गाव जोडलं पाहिजे, शहर जोडलं पाहिजे आणि देश जोडला पाहिजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि आज मला एका गोष्टीचा आनंद आहे, देशातलं सरकार हे आज गरीबाचा विचार करताय, हे शेतकऱ्याचा विचार करताय, हे सामान्य माणसाचा विचार करताय. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये आपण एकूण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची जी मदत केली आहे ही 50000 कोटी रुपयाची मदत आहे. दुष्काळाची मदत केली आहे, मावा तुटवड्याची मदत केली आहे, कुठे आपण थेट मदत केली आहे, कुठे विम्याची मदत केली आहे, वेगवेगळ्या प्रकारची मदत ही 50000 कोटी रुपयाची आतापर्यंत आपण केली आहे. आणि आता पुन्हा आपण यावर्षी जवळजवळ 7000 कोटी रुपयाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देतो. आणि मी मागच्या काळातली आकडेवारी शोधून बघितली, मागच्या काळामध्ये एकूण जर सगळी मदत झाली असेल तर 15 वर्षात 20-22000 कोटी रुपयाची मदत त्यांनी केली आणि केवळ 4 वर्षामध्ये 50000 पेक्षा जास्त कोटी रुपयाची मदत ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली आहे. मोठ्या प्रमाणात आपण खरेदी करतोय, धानाची खरेदी असेल, कापसाची खरेदी असेल, सोयाबीनची खरेदी असेल, तुरीची खरेदी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाची खरेदी आपण जर याचा देखील बघितलं तर आपल्या सरकारनं त्याचा रेकॉर्ड तयार केलाय. आज आपण जर बघितलं तर 15 वर्षामध्ये गेल्या सरकारच्या त्यांनी केलेली एकूण खरेदी शेतकऱ्यांकडनं 15 वर्षातली 450 कोटी रुपयाची आणि आपल्या 4 वर्षातली खरेदी 8500 कोटी रुपयाची. म्हणजे 15 वर्षात 450 कोटी आणि 4 वर्षात 8500 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्जमाफी दिली आणि महाराष्ट्रामध्ये 51 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 21000 कोटी रुपयांची कर्जमाफी आपण दिली आहे. आणि अजूनही योजना बंद केलेली नाही. मला सांगण्यात आलं आपल्या पुरोळा तालुक्यात देखील अजून 4-5000 शेतकरी असे बाकी आहेत की कुठल्या तरी तांत्रिक कारणानं त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले नाही. आपण काळजी करू नका, त्यांनाही या योजनेच्या अंतर्गत घेण्यात येईल आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले नसतील त्यांच्याही खात्यामध्ये पैसे टाकू. जोपर्यंत शेवटचा शेतकरी बाकी आहे तोपर्यंत ही योजना आपण बंद करणार नाहीये. आता केंद्र सरकारनं या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला, एक ऐतिहासिक निर्णय आहे. काही लोक असं म्हणाले की साहेब 6000 रुपये थोडे कमी आहे. अरे पण 50 वर्षात कोणी हा विचारच केला नव्हता की शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. आज पहिल्यांदा मोदी सरकारनं हा निर्णय केला आणि याला पैसे किती देत आहे आपल्याला माहिती असेल. मागच्या काळामध्ये मनमोहन सिंगजी पवार साहेब असताना एकदा देशात कर्जमाफी केली होती, तेच तुमतुमध्ये लावून करतात आम्ही केली होती, आम्ही केली होती, आम्ही केली होती. तुम्ही देशभरात कर्जमाफी केली तर एकूण पैसे किती दिले होते? 52000 कोटी रुपये. आणि मोदीजी दरवर्षी शेतकरी एकदाच तुम्ही दिली 10 वर्षात, पण
निधी जी दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकणार आहे 75,000 कोटी रुपये 75,000 कोटी रुपये। आणि मोदीजींनी हे देखील सांगितलंय 6,000 ही सुरुवात आहे, दरवर्षी हे मी वाढवणार आहे, जशी जशी संसाधनं येतील ती वाढत जातील। पहिल्यांदा आमच्या शेतकऱ्याला त्याच्या खात्यामध्ये ऍश्युअर अशा प्रकारे निधी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललं आहे। आज गरिबांकरता आपण काम करतोय, प्रधानमंत्री आवास योजनेसारखी एक योजना सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना आपण तयार केली। आज महाराष्ट्रामध्ये 5 लाख गरिबांना घर आपण दिलेली आहे, अजून 5 लाख गरिबांना घर देतोय। शहरामध्ये देखील आपण योजना सुरू केलेली आहे आणि यासोबत आपण गरिबांची अतिक्रमण देखील नियमित करतो। झोपडपट्टीमध्ये राहतोय त्याला त्याच्या जमिनीचा पत्ता देतोय, गावामध्ये गावभागामध्ये राहणारा त्याच्या बाहेर राहणारा याला पत्ता आपण देतोय आणि केवळ पत्ता देऊन थांबत नाही तर तो कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्कं घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण देतोय आणि प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे हे जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज मोदीजींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण करतोय। आपण जर विचार केला तर आज सरकारच्या सगळ्या योजना या गरिबांकरता योजना आहे। उज्ज्वला सारखी योजना की ज्या योजनेतून आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात गॅस मिळाला, उज्ज्वला सारखी योजना ज्यातनं प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी विजेचं कनेक्शन पोहोचलं, आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला आरोग्याचा अधिकार मिळतोय। आज या देशामध्ये जो गरीब आहे याला आरोग्याचा खर्च परवडत नाही, 2 लाख 2.5 लाख 3 लाख रुपये एक ऑपरेशन करायचं झालं तर लागतात, त्यामुळे गरीब अनेक वेळा उपचाराविनाच त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतो। पण आपल्या आदरणीय मोदीजींनी निर्णय घेतला की गरिबाजवळ पैसे नसतील तर आपण त्याला त्या ठिकाणी मदत करू आणि त्या माध्यमातून आयुष्यमान भारतमध्ये या देशातल्या 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याचा निर्णय हा आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी घेतला आणि त्या माध्यमातून कितीही दुर्गम ऑपरेशन असेल किंवा त्याला गोळ्यांची आवश्यकता असेल किंवा औषधीची आवश्यकता असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत मोफत पोहोचवण्याचं काम हे आयुष्यमान भारत योजनेचं होत आहे। आज आमचे जे शेतमजूर आहे, आज आमचा जो असंघटित कामगार क्षेत्रातला मजूर आहे याच्याकरता आपण योजना तयार केली आणि देशामध्ये पहिल्यांदा या असंघटित कामगार क्षेत्रातल्या मजुरांकरता पेन्शनची योजना माननीय मोदीजींनी तयार केली आणि 7 वर्ष त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना 3,000 रुपयाचं पेन्शन मिळू शकते, त्यांना केवळ 100 रुपयाचं अंशदान महिन्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे, बाकी सगळे पैसे केंद्र सरकार टाकणार आहे आणि या माध्यमातून या गरिबाला देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। मुद्रा सारखी योजना आपल्या देशामध्ये आली, 11 कोटी लोकांना या मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर 6 कोटी महिलांना मुद्राच्या माध्यमातून या ठिकाणी ऋण मिळालेलं आहे। आज या 6 कोटी महिला स्वतःचा उद्योग सुरू करून केवळ आपलंच नाही तर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह देखील या ठिकाणी चालवून राहिले आहे। आज आपण महिलांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात बचत गटांची योजना तयार केली आणि त्या माध्यमातून एकट्या महाराष्ट्रामध्ये आज 32 लाख परिवार हे महिला बचत गटाच्या माध्यमातून जुडलेले आहे आणि आता आपण सुमतीबाई सुकळीकर योजनेच्या माध्यमातून 0% व्याजदरानं त्यांना कर्ज उपलब्ध करून देतोय आणि त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे। आज गावोगावी आपले जे गट आहे या गटांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा आपण प्रयत्न करतोय। आपण शेतकरी कंपन्या तयार करतोय, शेतकरी गट तयार करतोय, आपल्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत त्या सोसायट्यांना त्या ठिकाणी सक्षम करतोय। वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 10,000 गावांमध्ये या सोसायट्यांचं प्रगतीकरण करून त्यांना त्या ठिकाणी अॅग्री बिझनेस म्हणजे त्यांना शेतीवर आधारित उद्योगाची संधी आणि त्याकरता निधी आपण उपलब्ध करून देतोय की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याही दृष्टीनं आपलं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे। एकूणच जर आपण या सरकारचा सगळा कारभार बघितला तर सामान्य माणसाकरता गरिबाकरता काम करणारं अशा प्रकारचं मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे सगळं करत असताना सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। आमचे विद्यार्थी असतील, आमचे शेतकरी असतील, आमचे शेतमजूर असतील, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी या
सरकार चार साडेचार वर्षात सगळे कामं करू शकत नाही, पण हा दावा जरूर आहे की सरकार प्रामाणिकपणे सामान्य माणसाकरता काम करत आहे. आमचा स्वार्थ नाही आहे, आम्ही लोकांकरता आज या ठिकाणी काम करतो आणि पाच वर्षामध्ये जुन्या सरकारपेक्षा कितीतरी पट जास्त काम या ठिकाणी आपण करून दाखवलं आहे. मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो सरकार अशाच प्रकारे आपल्या पाठीशी उभं राहणार आहे. मगाशी आपण विजय भाऊ या ठिकाणी विजेच्या संदर्भात मागणी केली, निश्चितपणे त्या मागणीचा विचार करून मागील वर्षी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जास्तीची वीज उपलब्ध करून दिली, याही वर्षी ती कशी करून देता येईल, आता आचारसंहिता लागेल त्यामुळे कदाचित काही अडचणी येऊ शकतात, पण त्या अडचणी कशा दूर करता येतील ते आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहू. पण एक महत्वाचा विषय आहे की धानाला बोनस मिळाला पाहिजे आणि गेले चार वर्ष सातत्याने धानाला बोनस देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. याही वर्षी मी देणार आहे, पण किती देणार आहे याची घोषणा इथे नाही करणार, कारण इथं सेंदूर वापरायला जायचा आहे, त्यामुळे घोषणा सेंदूर वापरायला लागेल नाही तर तिथे काय बघेल, इथे जर घोषणा करून टाकेल. पण काळजी करू नका, तुमच्या मनात आहे त्याप्रमाणे यावर्षी धानाला बोनस मी देणारच आहे, काय काळजी करायचं कारण नाही आहे. आणि त्याचसोबत आमचे जे मासेमारी करणारे आमचा जो समाज आहे याच्या संदर्भात देखील आपण मागणी केलेली आहे, त्याच्या तलावाच्या लीजचे पैसे कमी झाले पाहिजे, ही जी आपली मागणी आहे त्या मागणीला देखील मी सिंधू वाटायलाच उत्तर देणार आहे. तर त्यातही आपल्या मनाप्रमाणे निश्चितपणे आमचा युवा समाज असेल, बोई समाज असेल, आमच्या वेगवेगळ्या समाज जे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात, या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिलासा मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा राज्य सरकार घेईल. आणि आपण या ठिकाणी विविध मागण्या मांडल्या, विशेषतः तिरोडा शहर आहे, शहरामध्ये आज आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे, 27 कोटीचं काम या ठिकाणी चाललं आहे. आताच नगराध्यक्षांनी मला सांगितलं की भुयारी गटार योजनेचा DPR देखील तयार होतोय, आपण तो DPR तयार करून आमच्याकडे पाठवा, मी आजच त्याला मान्यता देतो आणि भुयारी गटार योजनेला आवश्यक तो सगळा निधी या शहराकरता देण्यात येईल, ही घोषणा देखील या ठिकाणी मी करतो. यासोबत काही मागण्या आपण अजून केलेल्या आहेत, मी जरूर त्या मागण्यांच्या संदर्भात देखील निर्णय त्या ठिकाणी करेल. आणि आपण जे काही नगरपालिकेची इमारत असेल, नाट्यगृहाचा उच्च असेल, अशा 3-4 मागण्या ज्या आपण केलेल्या आहेत त्या मागण्यांना देखील सकारात्मकतेनं आपण या ठिकाणी निश्चितपणे मान्यता देऊ या ठिकाणी एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहावा एवढी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय.